बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. रात्रीच्या वेळी धावणाऱ्या एसटी बसेसचे किमान पुढचे आणि मागचे लाईट सुरू राहतील अशी प्रवाशांची माफक अपेक्षा. मात्र प्रवाशांची ही माफक अपेक्षा कर्तव्यदक्ष एसटी प्रशासनाच्या अकार्यक्षमपणामुळे फोल ठरली आहे. याचाच प्रत्यय प्रवाशांना 18 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजताच्या एसटी बसमध्ये आपण बसलो आहोत त्या बसचे पुढचे लाईटच सुरू होत नसल्याचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच प्रवाशांनी अशावेळी चालकाला दोष न देता एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभाराविषयी संताप व्यक्त केला. चालकाची होत असलेली कसरत पाहून अखेर चालकाला सहकार्य करत भले एक तास उशीर झाला तरी चालेल, मात्र हेडलाईट सुरू करूनच मार्गस्थ होऊ असे म्हणत एसटी बस चालकाला प्रवाशांनी सहकार्य केलं. एसटी प्रशासनानं एसटी बसेसचा मेंटेनन्स देखभाल दुरुस्ती विभाग एसटी प्रशासनाच्या परिपत्रकाचा किती आदर करतंय हे तपासून पाहावं असंच म्हणावं लागेल. एसटीचं प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी तर खेळत नाही ना, असा संतप्त प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केलाय. सध्या सोशल मीडियावर नाशिक धुळे बस क्रमांक MH 20 BA 3467 या विनावाहक बायपास एसटी बसचा साधारण 1 मिनिटाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ 18 ऑगस्टचा असल्याची चर्चा आहे. एसटी बसचे पुढचे लाईट ज्याला हेडलाईट असं म्हणतात तेच बंद असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. अंधारात कसा बसा अंदाज घेत चालकाने जवळच्या एका खासगी गॅरेजपर्यंत ही बस नेली. मुंबई आग्रा महामार्गावरील सोग्रस फाट्याजवळ चालकाने बस थांबवून स्वतः जाऊन गॅरेजवाल्याचा शोध घेतला. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी जेणेकरून प्रवाशांचा जीव धोक्यात जाणार नाही अशी अपेक्षा मागणी प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे.